Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter Number 7, Greenhouse Technology. In previous lecture, explain the type of greenhouse on the basis of their shape, structure, framework, covering material, etc. तर विद्यार्थी मित्रांनो लेक्चर नंबर 3 मध्ये आपण टाइप ऑफ ग्रीनहाऊस याचा डिटेल आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे शेप वरून त्याचा क्लॅडिंग मटेरियल वरून फ्रेमवर्क नुसार त्याचा कॉस्ट नुसार त्याचा क्लायमेटिक कंडिशन नुसार आपण डिटेल क्लासिफिकेशन बघितलं ते आपण एकूण दोन लेक्चर मध्ये ते कंप्लीट केलं आपण आज या लेक्चर मध्ये आपण बघत आहोत इंस्टॉलेशन ऑफ ग्रीनहाऊस आता आपल्याला इंस्टॉलेशन ऑफ ग्रीनहाऊस म्हणजे आपल्याला ग्रीनहाऊस उभारायचं आहे काय करायचं आहे इंस्टॉलेशन म्हणजे उभारायचं आहे आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला ग्रीनहाऊस आपण अगोदर त्याचे टाइप्स वगैरे बघितले आपण एक सिलेक्ट केलं की या टाइप्स आपल्याला ग्रीनहाऊस उभारायचं आहे मग उभारताना आपल्याला काय काय बघायचं व्हिच पॉइंट कन्सिडर ऍट द टाइम ऑफ इंस्टॉलेशन ऑफ ग्रीनहाऊस Which point consider at the time of installation of greenhouse? Then first point consider at the time of installation of greenhouse that is a selection of site for greenhouse. सगळ्यात महत्त्वाचं greenhouse ची जागा निवडणे selection of site for greenhouse installation. सगळ्यात अगोदर आपल्याला काय निवडावं लागेल जागा निवडावं लागेल की नाही मला इथं ग्रीनहाऊस उभारायचं आहे देन विच पॉइंट कन्सिडर ऍट द टाइम ऑफ सिलेक्शन ऑफ साईट देन फर्स्ट एनी टाइप ऑफ लँड कुड बी युज्ड फॉर ग्रीनहाऊसेस एनी टाइप ऑफ सॉइल शुड बी सिलेक्ट फॉर ग्रीनहाऊस इन्स्टॉलेशन एनी टाइप ऑफ सॉइल एनी टाइप ऑफ सॉइल तर पहिलं जे सिलेक्शन ऑफ साईट आपण जे जागा निवडतो त्या जागा निवडणीमध्ये पहिलं काय बघितलं जातं जमीन कशी आहे मग ग्रीनहाऊसला जमीन कशी पाहिजे कोणतीही जमीन चालते नो प्रॉब्लेम कारण की आपण माळ रानावर सुद्धा ग्रीनहाऊस उभारू शकतो कारण त्या ग्रीनहाऊसमध्ये आपण माती आणून टाकणार आहोत म्हणजे मातीचा प्रश्नच नाही जमीन कशी असू द्या जमीन आपण तयार करणार आहोत माती आणून टाकणार आहोत तशी आपण माती तयार करणार आहो म्हणून लँड कसं असू द्या जमीन कशी असू द्या नो प्रॉब्लेम जमिनीचा प्रश्न नाही म्हणून तर आपण सांगितलं होतं स्कोप मध्ये बॅरन लँड युटिलाइज फॉर ग्रीनहाऊस कल्टिवेशन जे पळी जमिनी आहे ना जे इंडस्ट्री एरियासाठी जे जमीन असते माळ रान वगैरे अशा जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला ग्रीनहाऊस उभारता येतं आणि त्या जमिनीचा वापर करता येतं आपल्याला तर एनी टाइप ऑफ लँड कुड बी यूज फॉर ग्रीनहाऊस द साईट शुड बी अवे फ्रॉम इंडस्ट्रियल एरिया टू अवॉइड पोल्युशन दुसरं पॉइंट आपण काय कन्सिडर करणार आजूबाजूला इंडस्ट्री आहे का त्याचा धूर त्याचं पोल्युशन आपल्या पिकावर परिणाम करणार का आपल्या ग्रीनहाऊसवर परिणाम करणार का हे विचार करावं लागेल आपल्या आजूबाजूला आपण जी जागा ग्रीनहाऊस साठी निवडणार आहोत ती जागा आजूबाजूला इंडस्ट्री आहे का नसायला पाहिजे फ्री फ्रॉम इंडस्ट्रीज द साईट शुड बी अवे फ्रॉम शेड ऑफ बिल्डिंग ऑर ट्रीज आपण जी ग्रीनहाऊस साठी जागा निवडणी करत आहोत त्या जागेमध्ये सावली येणार का बिल्डिंगची किंवा झाडाची अशी जागा निवडायला पाहिजे सावली चालणार नाही क्लिअर असायला पाहिजे जागा फ्री फ्रॉम बिल्डिंग अँड ट्रीज डू नॉट शेड फॉर ग्रीनहाऊस पर्पज विदाउट शेड एरिया क्लिअर वेदर तर जिथं आपण ग्रीनहाऊस तयार करणार आहोत तिथं सावली नसायला पाहिजे काय नसायला पाहिजे सावली नसायला पाहिजे बिल्डिंगची सावली म्हणा झाडाची म्हणा सावली नसायला पाहिजे नेक्स्ट पॉइंट द साईट शुड बी हाय लेवल फ्रॉम द ग्राउंड थोडं ग्राउंड पासून
हाय लेवल असायला पाहिजे, उंच ठिकाणी ग्रीन हाऊस असायला पाहिजे. कोणत्या ठिकाणी? उंच ठिकाणी ग्रीन हाऊस तयार करायला पाहिजे. साईड शुड बी नियरर सिटी मार्केट. आपलं ग्रीन हाऊसच्या आजूबाजूला मोठं मार्केट असायला पाहिजे, जेणेकरून भाजीपाल्याला डिमांड असणार, फ्लावरला, ऑर्नामेंटल प्लांटला, नंतर फळझाडांना डिमांड असणार, है ना. तर असं सिटीच्या बाजूला ग्रीन हाऊस उभारायला पाहिजे. साईड शुड बी नियरर रोड साईड, इजिली ट्रान्सपोर्टेशन, पेरिशेबल इन नेचर, इजिली ट्रान्सपोर्टेशन. तर ग्रीन हाऊस सहसा रोडच्या साईडने असायला पाहिजे, रोडच्या साईडने असायला पाहिजे, जे क्विक ट्रान्सपोर्टेशन करता येईल, ट्रान्सपोर्टेशन खर्च वाचणार. नेक्स्ट, अवेलेबल ऑफ सफिशियंट वॉटर. सफिशियंट वॉटर, कारण की पावसाचं पाना पाण्यावर येणार आहे का पीक नाही, त्याला पाणीच द्यावं लागणार आहे, म्हणून पाणी उपलब्ध पाहिजे की नाही. अवेलेबल ऑफ सफिशियंट वॉटर, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये पाणी मुबलक असायला पाहिजे. अवेलेबल ऑफ चीप लेबर फॉर देअर वर्क, कंटिन्युअस लेबर अवेलेबल. तर ग्रीन हाऊसमध्ये ठराविक लेबर कंटिन्युअस लागणार आहेत, ते स्वस्त दरामध्ये उपलब्ध असायला पाहिजे. मजूर मिळायला पाहिजे काम करण्यासाठी, असं एरिया सिलेक्ट करायला पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय कंटिन्युअसली. तर इलेक्ट्रिक सप्लाय आहे की नाही, लाईट आहे की नाही, कारण हे ग्रीन हाऊसमध्ये ॲटोमॅटिकली सेन्सर ऑर्गन वगैरे जे महागडं जे ग्रीन हाऊस आहे त्यामध्ये सगळं ॲटोमॅटिक असणार आहे, त्यासाठी लाईटची फार गरज आहे. आणि आपला नॅचरल व्हेंटिलेटेड असेल तर तेवढं काही गरज नाही, परंतु पाणी देण्यासाठी वगैरे लाईट पाहिजेच. तर दीज आर द पॉइंट कन्सिडर ॲट द टाइम ऑफ सिलेक्शन ऑफ साईट ऑफ ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊसचं साईट सिलेक्शन करत असताना हे पॉइंट कन्सिडर केले जातात. 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारू शकतात किंवा 2 मार्काला विचारू शकतात. सुटसुटीत दिलं भेटव तुम्हाला, टेक्स्टबुक मध्ये असं नाही, सुटसुटीत काढून दिलेलं आहे, बस रिडिंग केलं की झालं, पेपर मध्ये लिहू शकतात. ओके, नेक्स्ट पॉइंट, डिझाईन ऑफ फ्रेम. तर जागा निवडली झाली, फिक्स झालं की इथं आपल्याला ग्रीन हाऊस तयार करायचं, मग सगळ्यात अगोदर काय तयार होणार आहे? फ्रेम. काय तयार होणार? फ्रेम तयार करावं लागेल ना. डिझाईन, कोणते डिझाईन्स पाहिजे? वेगळ्या डिझाईनचे, ते डिझाईन सुद्धा आपण बघितलेले आहे ना. देन जी आय पाईप्स ऑर स्टील अँगल्स आर यूज टू मेक फ्रेम्स इन केस ऑफ हाय क्वालिटी ग्रीन हाऊस ऑर मीडियम क्वालिटी ग्रीन हाऊस. देन लो कॉस्ट ग्रीन हाऊस वुडन फ्रेम ऑल्सो अप्लाय. तर फ्रेमचं जी आय पाईप्स है ना, त्यामध्ये आणखीन स्टील अँगल्स हे वेगवेगळे टाईप्स आहेत, है ना. नंतर लोखंडाचं आयर्न अँगलसुद्धा वापरतात, नंतर लाकडी वुडन फ्रेमसुद्धा वापरतात. म्हणजेच त्या ग्रीन हाऊसच्या कॉस्टवर अवलंबून आहे कोणतं फ्रेम वापरायचं. बघा बाळांनो, जी आय पाईप ऑर स्टील अँगल, स्टील अँगल जमू शकत नाही, लॉंग लाईफ असतं, आणि लोखंड हे जमतं, तिथं पाण्याचा संपर्क येणारच आहे. आणि तिसरं लाकडीचं तर शॉर्ट ड्युरेशन असतं, है ना. तर आपल्याला कोणतं फ्रेम वापरायचं ते त्याच्या कॉस्टवर आहे, त्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे. फ्रेम शुड बी लाईट इन वेट. फ्रेम कोणतं वापरा पण कसं असायला पाहिजे? लाईट इन वेट असायला पाहिजे, वजनदार वापरायचं नाही. यूज इझिली अवेलेबल मटेरियल. असं मटेरियल वापरा की जे इझिली अवेलेबल असेल, असलेलं, नाहीतर दिल्लीहून आणू लागलो, कलकत्त्याहून आणू लागलो, चालेल का? नाही बेटर. तर शेतकऱ्याला इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे मटेरियल, असं मटेरियल वापरायला पाहिजे. फ्रेम शुड बी इवन फ्रॉम ऑल साईड्स. सगळ्या साईडला एकच युनिफॉर्म मटेरियल वापरायला पाहिजे. जे थिकनेसचं शीट वापरत आहो, जे अँगल वापरत आहो, ते सगळे का सेम साईजचं. आता जिथं लोड येत नाही तिथं कमी साईजचं वापरलं तर चालतं. स्लोप ऑफ रूफ शुड बी सच दॅट वॉटर नॉट फॉल ऑन क्रॉप ऑर स्टॅग्नेट ऑन रूफ.
मग रूफचं स्लोप हे एकतर पिकावरही पाणी पडायला नको किंवा तिथं पाणी साचायला नको रूपवर, बेंड होणार, नंतर तो काय होणार, ड्रेनेज व्हायला सुरुवात होणार. यासाठी रूप जे आपलं ते स्लोप असायला पाहिजे व्यवस्थित, पाणी साचायला नको किंवा पिकावर पाणी आतमध्ये शिरायला नको ही काळजी घ्यायला पाहिजे. देन इट शुड बी इझिली टू चेंज क्लॅडिंग मटेरियल. तर बऱ्याच वेळा क्लॅडिंग मटेरियल चेंज इझिली करता यावं एवढे फिक्स राहायला नको. क्लॅडिंग मटेरियल म्हणजे कवरिंग मटेरियल जे वापरतो आपण, पॉलिथिन शीट आहे, ग्लास आहे आणि ते शेड नेट आहे, ते क्लॅडिंग मटेरियल आहे, ते इझिली काढता यावं, है ना. काही वेळेला काय होतं, वातावरणामध्ये बदल किंवा जास्तच ओलावा असेल तर काही वेळेला हलकू द्यायला पाहिजे, सूर्यप्रकाश असतो तेव्हा ते काढता यायला पाहिजे, किंवा जास्त पाऊस झाला तर लावताही यायला पाहिजे. असं जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यानुसार ते चेंज करता यायला पाहिजे आपल्याला क्लॅडिंग मटेरियल. देअर शुड बी सफिशियंट व्हेंटिलेशन. सफिशियंट व्हेंटिलेशन असायला पाहिजे, सफिशियंट व्हेंटिलेशन फॉर पॉली हाऊस मोस्टली यूज्ड क्लॅडिंग मटेरियल यूव्ही अल्ट्राव्हायलेट स्टेबिलाइज्ड पॉलिथिलीन फिल्म ऑफ 200 मायक्रॉन थिकनेस. जेव्हा आपण पॉली हाऊस तयार करत असाल, जेव्हा आपल्याला पॉली इथिलीन शीट वापरायची आहे, ती शीट अल्ट्राव्हायलेट स्टेबिलाइज्ड असायला पाहिजे. सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमध्ये गुणधर्म असतं, ते काय होतं, काही उन्हामुळे काही काळानंतर तो पूर्ण असं ढिसूळ होतं, ठिसूळ होतं, ते फुटतं. बऱ्याच वेळा आपल्या पाण्याची टाकी वगैरे असते बघा, उन्हामुळं काय होतं, ते क्रॅक होऊन जातं, आहे ना. तर असं व्हायला नको, त्यासाठी 200 मायक्रॉन थिकनेसची शीट वापरायला पाहिजे की जेणे उन्हाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. हे झालं डिझाईन ऑफ फ्रेम. तर वेगळ्या टाईपचे डिझाईन, तर या पद्धतीनं फ्रेम, तर हे मेन कॉलम, दिस अ मेन कॉलम, दिस अ मेन कॉलम. नेक्स्ट फाउंडेशन पाईप, दिस इज अ फाउंडेशन पाईप, दिस इज अ फाउंडेशन पाईप, ओके. नेक्स्ट कर्टन पाईप, हे कर्टन पाईप आहे ना. साईड कॉरिडॉर, साईड कॉरिडॉर. नंतर साईड प्युअर लाईन, साईड प्युअर लाईन, ओके. नंतर लॉंग एरिया गटर, लॉंग एरिया गटर आहे, है ना. असं नेक्स्ट गटर प्युअर लाईन, गटर प्युअर लाईन. फर्स्ट टॉप प्युअर लाईन, हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे टेक्स्चर फ्रेम. नंतर ब्रासिंग, हे ब्रासिंग. नंतर हे ब्रासिंगच आहे, सेकंड ब्रासिंग सपोर्टिंग त्याला, आहे ना. हे मेन अँगल असतं, हे जाळ, याच्यावर ते सपोर्टिंग असतात. हे ट्रूज, हे ट्रूज. नंतर हे ट्रूज आहे. नंतर हे साईड कॉरिड, कॉरिडॉर, स्मॉल कॉलम, हे तर सांगितलं स्मॉल कॉलम, है ना. तर या पद्धतीने याचं फ्रेम, बेसिक फ्रेम आहे, नंतर मॉडिफिकेशन वेगळं केलं जातं. नंतर या पद्धतीनं तुम्हाला आणखी मी फ्रेम दाखवत आहे जिथं आपल्याला ग्रीन हाऊस तयार करायचं आहे. अगोदर फ्रेम तयार करावं लागेल, स्टील अँगल किंवा आयर्न पाईप, पाईप वगैरे, लोखंडी पाईप वगैरे किंवा लाकडीसुद्धा आपल्याला वापर करता येतं. हे लाईट वेट असायला पाहिजे, पण कसं झालं पाहिजे, लाईट वेट, हेवी नसायला पाहिजे, वजनाने हेवी नसायला पाहिजे, लाईट वेट फ्रेम असायला पाहिजे, लाईट वेट फ्रेम असायला पाहिजे. नंतर लाकडीसुद्धा आपल्याला फ्रेम वापरता येतं ग्रीन हाऊससाठी. तर या पद्धतीनं हे फ्रेम तयार केलं जातं, याला फ्रेम डिझाईन असं म्हटलं जातं. नेक्स्ट ओरिएंटेशन ऑफ नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस कॉमनली यूज इन इंडिया, कॉमनली यूज इन इंडिया. आपण मागे म्हटलं होतं भारत देशामध्ये कोणतं वापरलं जातं, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस, NVGH, हे ग्रीन हाऊस कॉमनली वापरतात, कमी खर्चिक.
The following point should be considered for orientation of NVPH: natural ventilated greenhouse. Opening of the top vent should be toward east side. Kunta east side it dakvilele aahe in north south nantar west east west west east east side la open aste open ventilate kunta side la east side la open aste ventilated he ya side la open aahe ana vara asa jail na tar vyavasthit ventilated milta he west side in north side ani साउथ साइड ओके बघूया ये नैचरल वेंटिलेटेड है अपने भारत मधे ये जास्त ग्रीन हाउस बघायला मिळतात नैचरल वेंटिलेटेड ओपनिंग ऑफ द टॉप वेंट शुड बी टुवर्ड ईस्ट साइड असं ओपन असतंय नी ही ओपन आहे ये कशी आहे ओपन साइड आहे कशी आहे ओपन साइड असं कधी असं असते या साइडला असं ऊपर खाली असं हे वेंटिलेट ओके गटर शुड बी प्लेस इन नॉर्थ साउथ डायरेक्शन गटर नॉर्थ साउथ डायरेक्शन गटर स्लोप अलॉन्ग द गटर शुड नॉट बी मोर दैन 2% नॉर्थ साउथ डायरेक्शन गटर असते नॉर्थ साउथ डायरेक्शन स्लोप जी है 2% पेक्षा जास्त नसला पाहिजे नॉट मोर दैन 2% स्लोप The slope along the gable side should not be more than 1.25%. Slope along the gable side should not be more than 1.25%. The ya paddhatine north south he gutter north south direction la gutter asto asa dishena mag te 20% jast nasala pahije tacha slope ata ikade karta yete tikade karta yete slope ta या पद्धतीनं हे विंड डायरेक्शन इकडून इकडं चाललंय म्हणजे डायरेक्ट का याला वारा डायरेक्ट आतमध्ये जाणार नाही डायरेक्ट आतमध्ये गेले काय होणार सगळं फाटणार की नाही म्हणून हे असं आहे इकडून ओपन आहे कोणत्या साईडनं ईस्ट साईडनं ओपन आहे ईस्ट साईडनं वारा चालत नाही असं जातं मग असं गेल्यानंतर हे ओपन असल्या कारणाने जेवढं पाहिजे त्याला म्हणजे इकडं हवेचं प्रमाण कमी असेल हवा कोणत्या दिशेनं जातं जिकडं कमी प्रेशर आहे तिकडं जाईल की नाही धूर वगैरे आपण बघतो है ना घनता कमी असेल तिकडं जाते तिथं घनता कमी तर ऑटोमॅटिक इथं काय मग वारा आतमध्ये जाणार लागत असेल तर असं याचं अरेंजमेंट असते तर हे नॅचरल व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस बाळांनो तर इथं आपण थांबूया विद्यार्थ्या मित्रांनो एकमेकांना जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब यासाठी करायचं बाळांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं एकदा तुम्ही YouTube चॅनल जॉईन केलं सबस्क्राइब केलं असेल तर जे कोणते व्हिडिओ आहेत ते ऑटोमॅटिक आपल्या सबस्क्राइब केल्यामुळे आपल्या मोबाईलवर येणार लक्षात म्हणजे तुम्हाला बघत बसायची गरज नाही आलं की नाही व्हिडिओ सबस्क्राइब केले की ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवर ते येणारच जेव्हा जेव्हा ते अपडेट होईल तसतसं ते अपलोड होईल तसतसं ते व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार यासाठी सबस्क्राइब करायचं बाळांनो लक्षात जे जे व्हिडिओ माझे तयार होणार ते तुम्हाला मिळत राहणार काही न जाता युट्यूब मध्ये नाही जाता तुम्हाला काय नोटिफिकेशन येणार हे कॉन्स क्रॉप अकॅडमीचा हा व्हिडिओ आला मग तेव्हा तुम्ही बघू शकता यासाठी सबस्क्राईब करायचं बाळांनो तर थँक्स जय जवान जय किसान